In last period, we studied the exponential and logarithmic function, right? आता पार्टचा शेवटचा चॅप्टरचा शेवटचा पार्ट आहे लिमिट ॲट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. पण त्याआधी आपल्याला एक कंटिन्युटी चॅप्टरसाठी एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती आपल्याला क्लिअर करायची, लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट. सो लेफ्ट हँड अँड राईट हँडची आपण कन्सेप्ट क्लिअर करूया आधी. सपोज दिस इज एक्स. इफ एक्सची व्हॅल्यू एची व्हॅल्यू ॲप्रोचेस टू एक्स फ्रॉम लेफ्ट साईड, दॅट फंक्शन ऑर दॅट लिमिट इज दॅट फंक्शन इज कॉल्ड ॲज लेफ्ट हँड फंक्शन. And if the value of A approaches to x from right hand side, right? So this means x tends to A minus because the value of A approaches to x from left side. Therefore, this is denotion by limit x tends to A minus. Here also the value of x approaches very close to A from the right side, therefore this denotion denote by extends to a plus. tala mhanacha right hand ani mag asha nusar if the value of value of a approaches to x from the left side, then the function f of x have the value is l. Therefore this function or this limit is denoted by limit x tends to a minus f of x is equal to L, and this limit is called as left hand limit. Limit is called as left hand limit. Then in this way the value of a approaches to x from right side, therefore that function have the real number l, that limit is denoted by limit x tends to a plus f of x is equal to a. This is called as right hand limit. Called as right hand limit. Asha prakare left hand limit and right hand limit chi aplyala concept clear hoil. Mhanje jar samja x chi value less than a asel, x chi value less than a asel tar tyala kay mhanaycha left hand, and jar x chi value greater than a asel at x is equal to a sathi, if x chi value less than tyala mhanaycha left hand, and x chi value greater than asel त्याला म्हणायचं राईट हँड. सो लेफ्ट हँड डिनोट बाय ए मायनस, राईट हँड डिनोट बाय ए प्लस. अशा पद्धतीने लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट आपण असं बघू शकतो. If left hand limit of f of x
is equal to right hand limit of f of x is equal to f of a, where x is equal to a असेल आणि हे तिन्ही जर व्हॅल्यू सारखे हो एक्झिस्ट होत असतील तर हे तिन्ही व्हॅल्यू सारखे असतील तरच काय होते लिमिट x टेंड्स टू a f of x एक्झिस्ट होते म्हणजे त्याला आपण असे लिहू शकतो f of a. म्हणजे जर लेफ्ट हँड लिमिट एक्झिस्ट झालं राईट हँड लिमिट एक्झिस्ट झालं दोघांची व्हॅल्यू सारखी असेल तर लिमिट एक्झिस्ट होते त्याला म्हणायचं लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. अशा पद्धतीने आपण लिमिटचे एक्झिस्टन्स बघू शकतो आपण. एक एक्झाम्पल बघूत म्हणजे तुमच्या अजून थोडी आयडिया क्लिअर होईल. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन इज 3x प्लस 1 इफ x लेस दॅन 1, सेकंड फंक्शन इज 7x स्क्वेअर मायनस 3 इफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ॲट x इज इक्वल टू 1 बघायचं आपल्याला इथं 1 व्हॅल्यू दिलेली. मग आता पहिल्यांदा आपण राईट हँड लिमिट लिमिट ॲज x टेंड्स टू a बघायचं आपल्याला. मग आता इथं बघा x ची व्हॅल्यू इथं लेस दॅन 1 आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं लेफ्ट हँड लिमिट म्हणा लेफ्ट हँड म्हणायचं आणि x ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन आहे म्हणून ह्याला राईट हँड. मग राईट हँडसाठी हे फंक्शन यूज करायचं इथे मीन्स लिमिट x टेंड्स टू 1 प्लस प्लस डिनोट द राईट हँड लिमिट. सो एफ ऑफ x इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 1 7x स्क्वेअर मायनस 3. आपण लिमिटमध्ये बघितलं आहे डिनॉमिनेटर 0 नसेल तर डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची 3 इंटू 1 स्क्वेअर मायनस 3 सॉरी प्लस 1 आहे इथं 7 आहे 7 इंटू सो 7 मायनस 3 इज इक्वल टू 4. दिस इज राईट हँड लिमिट. देन लेफ्ट हँड लिमिट ॲज x टेंड्स टू 1 मायनस डिनोट करायचं त्याला. सो लिमिट x टेंड्स टू 1 मायनस एफ ऑफ x इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 1 दिस 3x प्लस 1. कारण की इथं बघा x ची व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे म्हणून याला लेफ्ट हँड लिमिट म्हणायचं ह्याला राईट हँड घ्यायचं यूज करायचं. सो इज इक्वल टू 3 इंटू 1 प्लस 1 इज इक्वल टू 4. हिअर लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. देअरफोर मग काय होतं इथं लिमिट x टेंड्स टू a एफ ऑफ x एक्झिस्ट. जेव्हा लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट असेल त्यावेळेस फंक्शन एक्झिस्ट होत असते. अशा पद्धतीने याला म्हणायचं लेफ्ट हँड अँड राईट हँड लिमिट. लिमिट ॲज लिमिट ॲट इन्फिनिटी लिमिट ॲट इन्फिनिटी
आतापर्यंत आपण प्रॉब्लेम मध्ये लिमिट ऍट एक्स टेंड्स टू ए, लिमिट ऍज एक्स टेंड्स टू वन, एक्स टेंड्स टू टू, एक्स टेंड्स टू पाय बाय फोर, पण इथे ऍट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे इन्फिनाइट लार्ज लार्ज व्हॅल्यू ऑफ द लिमिट कशी अप्लाय करायची ते बघायचं आपल्याला. लेट अस कन्सिडर हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वन बाय एक्स, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वन बाय एक्स, राईट. मग आपला त्यासाठी एक ह्याच्यामध्ये बघा एक्सची व्हॅल्यू जर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वन बाय एक्स, ह्याच्यामध्ये जर एक्सची व्हॅल्यू वन पुट केली तर एफ ऑफ एक्स काय भेटतं आहे वन भेटतं आहे. देन एक्सची व्हॅल्यू टेन पुट केली सो वन अपॉन टेन इज झिरो पॉईंट वन. इफ एक्स इज इक्वल टू हंड्रेड देन वन अपॉन हंड्रेड इज इक्वल टू झिरो पॉईंट झिरो वन अँड सो ऑन. अशा पद्धतीने आपण अशी याची व्हॅल्यू पुट केली, एक्सवरून आपण एफ ऑफ एक्स काढलं. वी सी दॅट एक्स ॲज्युम्स लार्जर अँड लार्जर व्हॅल्यू, एक्स ॲज्युम्स लार्जर अँड लार्जर व्हॅल्यू. बघा वन नंतर टेन, हंड्रेड, थाउजंड अँड लार्जर व्हॅल्यू. देन वन बाय एक्स ॲज्युम्स नियरर टू झिरो, देन वन बाय एक्स ॲज्युम्स बघा वनची नंतर झिरो पॉईंट वन, झिरो पॉईंट झिरो वन, झिरो पॉईंट झिरो झिरो वन. म्हणजे जर एक्सची व्हॅल्यू जर आपण लार्जर केली तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ॲज्युम्स टू द झिरो, नियर टू द झिरो, near to the zero. Therefore we know that we have limit x tends to infinity 1 upon x, x tends to infinity 1 upon x is equal to zero, is equal to zero. म्हणजे बघा जर x ची व्हॅल्यू लार्जर करत गेलं तर 1 upon x limit as x tends to infinity ची व्हॅल्यू काय येते झिरो येते. तसंच सेकंड फंक्शन सेकंड व्हॅल्यू होत आपण एक्सची व्हॅल्यू जर मायनस वन घेतली ह्याच्यामध्येच तर मायनस वन घेतली मायनस वन मायनस टेन मायनस झिरो पॉईंट वन देन मायनस हंड्रेड देन मायनस झिरो पॉईंट झिरो वन देन मायनस थाउजंड देन मायनस झिरो पॉईंट झिरो वन अँड सो ऑन. आता याच्यात बघा एक्सची व्हॅल्यू मायनस वन पुट केली आन्सर आलं मायनस वन, देन एक्सची व्हॅल्यू मायनस टेन मायनस आलं. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये वी अज्युम दॅट एक्स विच टेन्स टू इन्फिनिटीमध्ये असेल, इफ एक्सची व्हॅल्यू काय असेल मायनस इन्फिनिटी असेल तर याची पण व्हॅल्यू काय असेल म्हणजे मायनस झिरो मायनसमध्ये असेल. म्हणजे इथं काय फॉर्म्युला भेटेल आपल्याला लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी वन अपॉन एक्स इज इक्वल टू झिरो, इज इक्वल टू झिरो. याच्यामध्ये काय केलेलं आपण इन्फिनिटी प्लस आहे म्हणून याला आपण असं लिहू शकतो लिमिट एक्स टेंड्स टू प्लस इन्फिनिटी वन बाय एक्स इज इक्वल टू झिरो. आणि याच्यामध्ये असेल सो लिमिट एक्स टेंड्स टू मायनस इन्फिनिटी वन बाय एक्स इज इक्वल टू झिरो. म्हणजे हे बघा मायनस इन्फिनिटी आणि प्लस इन्फिनिटीमधला फरक आहे. आता याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आपल्याला. तसंच आता ह्यानुसार लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी कॉन्स्टंट कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट वेअर के इज कॉन्स्टंट
where k is constant. Now you see the problems. आता ह्या प्रॉब्लेममध्ये ज्या वेळेस आपण लिमिट अप्लाय करतो किंवा लिमिटचा प्रॉब्लेम सॉल्व करतो त्यावेळेस प्रॉब्लेम जर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी टाईपमध्ये आला असेल, अंशामध्ये इन्फिनिटी आणि छेदामध्ये इन्फिनिटी टाईपमध्ये आला असेल, तर त्यावेळेस काय करायचं, अंशाच्या आणि छेदाच्या हायेस्ट पॉवरनी काय करायचं, अंशाला आणि छेदाला डिनोट करायचं, डिवाइड करायचं, डिवाइड करायचं, त्यानुसार आपल्याला काय भेटेल, मग फायनाईट लिमिट भेटेल. त्यासाठी काय करायचं, मग हायेस्ट पॉवरने काय करायचं, डिवाइड करायचं. एक्झाम्पल घेऊत, इव्हॅल्युएट लिमिट एक्सटेंड्स टू झिरो, सॉरी लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी 10x² + 5ux + 3 / 5x² - 3x + 8. Let L is equal to. आपल्यापाशी फॉर्म्युला काय बघा, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 1/x = 0. मग प्रॉब्लेममध्ये कधी पण 1/x फॉर्ममध्ये टर्म पाहिजेत. याच्यामध्ये हायेस्ट पॉवर एक्स स्क्वेअर आहे, हायेस्ट पॉवर एक्स स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे काय करायचं, प्रत्येक टर्मला आपण एक्स स्क्वेअरने डिवाइड करू. देन वी गेट लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी, सो 10x² + 5ux + 3 / x² दिस डिवाइडेड बाय 5ux² - 3x + 8 / x². अंशाला छेदाला एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं. आता सेपरेट डिवाइड करू ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन. सो लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी एक्स स्क्वेअर याला सेपरेट डिवाइड केलं, काय राहतं इथं 10 प्लस इथं काय राहतं, ह्या दोघांचं डिव्हिजन केलं तर 5 / x² + काय असेल 3 / x² दिस डिवाइडेड बाय ह्याने एक्स स्क्वेअर डिवाइड केलं तर काय राहतं 5 - इथं काय केलं तर 3 / x, इथं पण एक्स राहतं आहे, इथं 3 / x आणि लास्ट टर्म इज +8, सो 8 / x². आपल्याला माहिती आहे 1/x ची व्हॅल्यू 0 असते लिमिट अप्लाय केल्यामुळं. मग लिमिट अप्लाय केल्यानंतर काय इथलं व्हॅल्यू येईल, याची व्हॅल्यू 10 प्लस याची व्हॅल्यू काय येईल 5 × 1 प्लस याची व्हॅल्यू 5 × 0, देन 3/x² म्हणजे 3 इज कॉन्स्टंट, 1/x² लिमिट 0 असेल. हिअर 5 - 3 × 1/x ची व्हॅल्यू 0 असेल प्लस 8 / 1x² ची व्हॅल्यू 0 असेल. सो 5 × 0 = 3 × 0 = 3 × 0 = 5 × 0 बिकम्स 0 मीन्स इथं काय राहतं, फक्त अंशामध्ये 10 आणि छेदामध्ये 5. सो लास्ट आन्सर इज 2. सो 2 इज द लास्ट आन्सर. अशा पद्धतीने काय करायचं, मग ह्या प्रॉब्लेमला इन्फिनिटीला फायनाईटमध्ये कन्वर्ट करून हा फॉर्म्युला यूज करायचा. त्यासाठी हायेस्ट एक्सचा हायेस्ट पॉवर काय बघायचं, त्या पॉवरने सगळ्याला डिवाइड करायचं. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूत. इव्हॅल्युएट लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी √x² + 3x. -x. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आपल्याला.
त्यासाठी काय करायचं आहे, असं रॅशनलायझेशन मेथड यूज करायचं इथं. रॅशनलायझेशन मेथडमध्ये काय करतो, ह्या दोन टर्ममधल्या साईन चेंज करतो, मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस घेऊन मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो. मग त्या पद्धतीने इथं पण रॅशनलायझेशन करावं लागेल आपल्याला. सो लिमिट एल इज इक्वल टू देन लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट दिस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस एक्स डिवाइडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस एक्स रॅशनलायझिंग द न्यूमरेटर इन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस एक्स देअरफोर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, ए मायनस बी एस माय ए मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा. सो लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी हिअर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस काय असेल एक्स स्क्वेअर दिस डिवायडेड बाय अंडर रूट दिस एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस एक्स. दिस एक्स स्क्वेअर दिस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल सो इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट थ्री एक्स डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस एक्स. आता इथं ह्या प्रॉब्लेममध्ये एक्सचा हायेस्ट पॉवर किती तुम्हाला इथं दोन दिसेल, पण तो वर्गमूळ दोन आहे, बरोबर आहे का? मग इथं काय, इथं वन आहे म्हणजे हायेस्ट पॉवर एक्स. मग याला एक्सने मल्टिप्लाय करू, याला एक्सने डिवाईड करूत, वर्गमुळात एक्स स्क्वेअरने डिवाईड करूत आणि याला पुन्हा एक्सने डिवाईड करूत. म्हणजे आपल्याला काय भेटेल बघा, लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी सो 3x divided by x, this divided by under root x square divided by x square plus 3x divided by x square plus x divided by x. सगळ्याला x ने डिवाइड केलं आणि वर्गमूळात x square ने डिवाइड केलं. So is equal to x x get cancel, limit x tends to infinity in bracket 3 divided by is under root this x square value is 1 plus 3x divided by x square is 3 by x plus x by x is 1. Now apply the limit. So is equal to this 3 under root 1 plus 3 by x value 0 asel plus 1. So 3, 1 plus 1 is 2, so 3 by 2 is the last answer. अशा प्रकारे इथं आपला लिमिट चॅप्टर संपला, राईट.